सुषमा अंधारे या आपल्या भाषणामुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी भाजपवर तर कधी शिंदे गटावर त्या हल्लाबोल करताना पाहायला मिळतात. मात्र बीडच्या सभेत अंधारेंना देवेंद्र फडणवीसांवर टीका करणं चांगलंच भोवलंय. कारण अंधारेंनी फडणवीसांवर टीका करताना काही व्हिडिओ लावले, पण यावरून अजित पवार समर्थक चांगलेच भडकलेत. प्रकरण एवढं तापलंय की अंधारेंच्या विरोधात थेट उद्धव ठाकरेंकडे तक्रार करण्यात आलीये. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा, आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. तर बीडमध्ये ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी आपल्या भाषणादरम्यान लाव रे व्हिडिओ म्हणत भाजप नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यावेळी अंधारेंनी भाजपच्या हिंदुत्वावर बोट ठेवलं. त्यांनी देवेंद्र फडणवीसांची एक मुलाखत लावली ज्यात ते आपण कधीही राष्ट्रवादी सोबत जाणार नसल्याचं म्हणत आहेत. त्यानंतर लगेच त्यांनी फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचा व्हिडिओ लावला. आता अंधारेंचा हेतू देवेंद्र फडणवीसांवर टीका करणं होता, मात्र यातून अजित पवार अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आल्याचं चित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तयार झालं. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच भडकले. यातच अजित पवारांचे कट्टर समर्थक असणाऱ्या अमोल मिटकरींनी थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे सुषमा अंधारेंची तक्रार केली. त्यांनी ट्विट करत म्हटलं, आदरणीय उद्धवजी, आपल्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. विनंती ही की आपल्या पक्षातील वाचाळवीरांना आवर घालावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संकट काळात आपल्या सोबत उभा राहिलाय. गल्लीतील टुकार दादा हो राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत असतील तर आम्हालाही व्हिडिओ लावावे लागतील, असं ट्विट करत मिटकरींनी सुषमा अंधारे यांची थेट तक्रार ठाकरेंकडे केली आहे. आपल्या या ट्विटमध्ये मिटकरींनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही टॅग केले. त्यामुळे आता मिटकरींच्या या तक्रारीची ठाकरे दखल घेणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. तरी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा, आणि अशा साध्या अपडेटसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.